हॅलो फ्रेंड्स, कसं आहात तुम्ही? सगळे बरे आहात ना? आज आपण बघणार आहे कैरीचं लाल लोणचं. आणि ते लोणचं बनवण्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत 1 किलो, आणि त्या 2 तास झाल्या पाण्यामध्ये निवळत ठेवलेल्या होत्या. आता त्या काढून घेणार आहोत, त्यांचे देठं काढून घेणार आहोत आणि त्याच्या बारीक बारीक फोड्या करून 1 दिवस त्या सुकत ठेवणार आहोत. त्यांची देठं काढून घेतलेली आहेत आणि आता त्याच्या बारीक फोड्या करणार आहोत. अशा प्रकारे कैरीच्या फोड्या करून घ्या. आपल्या कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत. आता 1 दिवस आपण त्या वाळवत ठेवूया. आपण मेथी दाणे, लवंगा, काळी मिरी तव्यावर छानपैकी भाजून घेत आहोत. त्यानंतर ते बाजूला काढून घेत आहोत. 50 ग्रॅम मोहरी आहे, तव्यावर भाजून घेत आहोत विदाउट ऑइल. छानपैकी मोहरी भाजून घेत आहोत. मोहरीचा कलर बदली व्हायला लागला की समजायचं मोहरी चांगली भाजली गेलेली आहे. मग गॅस बंद करून टाकायचा. मोहरी, काळी मिरी, लवंग, मेथी सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे साधं लोणचं बनवतोय आपण, अगदीच साधं, म्हणून यामध्ये जास्त काही टाकत नाही आहे. लसूण, बडीशेप अजिबात नाही, कारण एकदम साधं लोणचं आहे. तर या काल वाळवत ठेवलेल्या, कापून घेतलेल्या कैऱ्या आहेत. आज त्या छान वाळवून घेतलेल्या आहेत 1 दिवस. हळद, तिखट, हिंग आणि आपण वाटलेलं ते वाटण मिक्सरला आणि मीठ सर्व असं एकत्रित करून मिसळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. सर्व माल मसाला कैऱ्यांना लागला पाहिजे. आता या मसाला मीठ लावलेले ज्या कैऱ्या आहेत, सगळी सामग्री एकत्रित करून त्या अशा काचेच्या भरणीत भरून ठेवायच्या. आणि मग त्यानंतर तेल गरम करायचं आणि ते गरम तेल थंड झाल्यानंतर या भरणीमध्ये ओतायचं. सध्या आपण कैऱ्या भरून घेऊया. अशा प्रकारे भरणी ही भरून घ्यायची आहे. गरम करून थंड केलेलं तेल हे लोणच्याच्या भरणीत टाकत आहोत. आपलं लोणचं रेडी झालेलं आहे, परंतु ते दीर्घकाळ टिकावं यासाठी ही लोणच्याची बरणी जी आहे ती आपल्याला रोज अशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे ते खराब होणार नाही. आता हे लोणचं तयार झालेलं आहे, बघू शकता. चला तर मग आपलं लोणचं तयार झालेलं आहे, ते एन्जॉय करूया. आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, हॅव अ नाईस.